उल्हासनगर येथील व्हीटीसी मैदानावरती अवैधरित्या पार्किंग करणाऱ्या कोणार्क कंपनीला मनसेने चांगलीच अद्दल घडवली आहे, तर वाहनांची हवा सोडून आंदोलन करण्यात आलं. उल्हासनगरच्या व्हीटीसी मैदानावर अवैधरित्या वाहने पार्किंग करणाऱ्या कोणार्क कंपनीला आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं अद्दल घडवली. महानगरपालिका प्रशासनाने कोणार्क कंपनीवर कोणतीही कारवाई न केल्याने संतप्त झालेल्या मनसेचे शहराध्यक्ष प्रदीप गोडसे व मनसेच्या कार्यकर्त्यांनी कोणार्क कंपनीच्या वाहनांची हवा काढून अनोखे आंदोलन केले. उल्हासनगर महानगरपालिकेने कचरा उचलण्याचा कंत्राट कोणार्क कंपनीला दिलेला आहे. जवळपास 40 गाड्या कोणार्क कंपनी कचरा वाहतुकीसाठी वापरत आहे, त्यात मुख्यत्वे अवजड वाहनांचा समावेश आहे. ही वाहने पार्किंग करण्यासाठी कंपनीला स्वतःच्या मालकीचा भूखंड असणे आवश्यक असताना कंपनी मनमानीपणे कुठेही वाहने पार्किंग करत असते. आजवर बेकायदेशीररित्या पार्किंग केल्याप्रकरणी महानगरपालिका प्रशासनाने कंपनीला 5 करोड रुपये भाडे आकारले आहे. याबाबत वारंवार कंपनीला नोटिसा बजावल्या आहेत, मात्र कंपनी पैसे भरण्यास टाळाटाळ करीत आहे. या गंभीर प्रकाराकडे महानगरपालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे मनसेचे शहराध्यक्ष प्रदीप गोडसे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत व्हीटीसी मैदानात धडक घेतली व मैदानात उभ्या असलेल्या कोणार्क कंपनीच्या गाड्यांची हवा सोडली. उत्तम वाघ, SBN मराठी, उल्हासनगर. ये बोलते अभी हटाए गए नहीं ना, तो हम लोग तोड़ फोड़ करेंगे. ये तो हम लोग गुना ना गुना ले, हम लोग गुंडा कर देने का तरीका है. गुना ले लगता है, ठीक है. हम महाराष्ट्र के पब्लिक के लिए गुंडा समझे गए, हम गुंडा भी है. बस आपके नजर में गुंडे हैं. आप लोग उससे फाइट करते थे, ये तो हम फाइट करके अभी फाइट कर रहे हैं. हम तक का मैदान नहीं है. आप क्या बोलो अभी बराबर का चुप क्या बोलो. हमारी गाड़ी को तकलीफ दे रहे हो और हमको बोलते हो गुंडा कर. हमने उनसे भी बात किया, अभी आपसे बात किया, कल तो गाड़ी फोड़ा. आप देखो क्या कर रहे हैं. नहीं पर मैं बोला ये जो आप कमीशन से बात कर रहे हैं अच्छा था. हम लोग लेटर दिया ना, उन्होंने क्या बोला फिर. हमारी गलती तो नहीं.